महाराष्ट्रामधलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामधलं सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की ज्या 2.5 वर्षाचा काळ होता त्यामध्ये कोणतंही काम विकासाचं काम झालेलं नव्हतं. मुख्यमंत्री घरात होते आणि आपलं कुटुंब आपलं जबाबदारी असं सांगून ते स्वतःच्या कुटुंबापर्यंत मर्यादित राहत होते. त्या गोष्टीला तिलांजली देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, बेरोजगार युवक असो, महिला असो, अनुसूचित जातीचे असो, जमातीचे असो, ओबीसी असो, या सर्व वर्गांना लाभ मिळतो आहे, दिलासा मिळतो आहे आणि त्यासोबतच विकासाचे कामंसुद्धा मोठ्या झपाट्यानं होतात. मला आश्चर्य वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दिवस साजरा करते. म्हणजे हे तर गद्दार नाहीच आहे, त्यांनी तो उठाव केलेला आहे, हिंदुत्वाशी फारकत घेतली म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्यापासून दूर झालेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दिवस साजरा करते. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी भाकरी फिरवताना पुन्हा ते वापस आले, ते तर खरं जर पाहिलं तर गद्दारीचे आदिपुरुष आहे. वसंतदादा पाटलांच्या कॅबिनेट करून ताबडतोब ते राज्यपालाकडे जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी जर सुरू झाली असेल, एखाद्या पक्षामधून बाहेर निघून जर का कोणी सरकार बनवलं असेल तर ते पहिले आदिपुरुष शरदचंद्रजी पवार आहे. आणि म्हणून आजचा गद्दार दिवस साजरा करण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला असता, केक कापला असता तर जरा बरं झालं असतं असं मला वाटतं. शासन आपल्या दारी